भाजप खासदार निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेत थेट निवृत्तीचा निर्णय घेतलाय निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे सोशल मीडिया पोस्ट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे राजकारणात मन रमत नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय निलेश राणे यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया नमस्कार मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे आता राजकारणात मन रमत नाही इतर काही कारण नाही मागच्या एकोणीस वीस वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं कारण नसताना माझ्यासोबत राहिला त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे भाजपमध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशिबवान आहे मी एक लहान माणूस आहे पण राजकारणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणं मला पटत नाही कळत न कळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा जय महाराष्ट्र निलेश राणे यांच्या अचानक राजकारणातल्या निवृत्तीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या काही दिवसांपूर्वी मंत्री नारायण राणे यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती दोन्ही मुलांपैकी आवडता राजकारणी कोण असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी नितेश राणे असं उत्तर दिलं होतं त्यामुळे घरातच यावरून संघर्ष सुरू आहे का अशाही चर्चांना उधाण आलं होतं आणि आज निलेश राणे यांच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेने या चर्चांना जणू हवा मिळाली आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका